येत्या सोमवारी 13 मे रोजी मावळ लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक पार पडणार असून निवडणूक प्रशासनाची तयारी पूर्णत्वाकडे गेली आहे. येत्या सोमवारी 13 मे रोजी मावळ लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक पार पडणार असून निवडणूक प्रशासनाची तयारी पूर्णत्वाकडे गेली आहे. सुमारे 12,000 मतदार अधिकारी कर्मचारी तसेच मतदान यंत्रांच्या वाहतुकीकरिता एका बोटीसह 175 PM PML बसेस, 219 ST महामंडळाच्या बसेस, 105 मिनी बसेस, 25 EVM कंटेनर लागणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगल यांनी दिली आहे. मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने या कार्यक्षेत्रात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघ निहाय वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचारी पोलीस यांना मतदान केंद्रांपर्यंत घेऊन जाण्यासाठी लागणाऱ्या वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आवश्यक असणाऱ्या 2,566 मतदान केंद्रांवर 11,368 मतदान अधिकारी कर्मचारी नियुक्त केले गेले आहेत. तसेच संवेदनशील मतदान केंद्रावर 83 सूक्ष्म निरीक्षक देखील नियुक्त करण्यात आले आहेत. मतदानासाठी 1,958 बॅलेट युनिट, 350 कंट्रोल युनिट आणि 788 VVPAT यंत्रांची आवश्यकता असून या यंत्रांची सरमिसळ करून विधानसभा निहाय यांचे वितरण देखील करण्यात आलं आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय स्तरावर मतदान यंत्र तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देखील वेळोवेळी दिले जात आहे.